हा हिडो बनवतोय, पण हा हिडो पांडूने बघितल्यानंतर तो मला नक्कीच म्हणणार आहे की बाबा भावड्याला कुठला तरी विषय बोलूस तरच दम, तोवर तर त्याने हिडो बनवला आणि त्यातल्या त्यात आईने तरी बघितला तर आई म्हणेन त्याला कुठं दम निघतोय तवा, मी पण विषय बोललेले ते तोपर्यंत तर यूट्यूब चॅनल आलाच, कारण काल सुद्धा माझ्या सासूचा कॉल झाला आणि सासू त्यामध्ये बोलली होती की नको बाई म्हणली तुझा नवरा थोडं काय बोलूस तर लगे ती हिडोज बनवतो संध्याकाळ टाकतो, म्हणून मी काय गोष्टी बोलत नाही कॉलवर पण आणि ते यूट्यूबला आलंच अशा काय गोष्टी. तर काल काय विषय झाला त्याबद्दल म्हणलं मी काय यूट्यूब फॅमिलीला कुठली गोष्ट लपून राहत नाही, सांगितल्याशिवाय मला दम पडत नाही. तर ऐका, काल मी म्हणजे सकाळ झाली आणि झोपेतच होतो तवर पांडूचा कॉल आला, मला म्हणलं कुठे आहे, म्हणलं मी आहे की घरी आहे, म्हणलं मला उठलं नाही का, नाही म्हणलं का रे, म्हणलं काय नाही का जा फ्रेश झाल्यानंतर ये म्हणलं खाल्ल्या घरी काम आहे, म्हणलं काय काय की मग उठलो आंघोळ वगैरे केली हे झालं हिडो बनवल्यानंतर गेलो आता ऑफिसला, म्हणलं बसलो म्हणलं काय विशेष काय ऐका, म्हणलं काय झालं काय की कारण काल वडील आलेत दिंडेऊ ना अजून काय प्रॉब्लेम असं काय, पण ते काय घरचं काय नव्हतं, बसला हे गाण्या शूटिंग एडिटिंग करतो, म्हणलं बघ कसं आहे गाणं काय बोलं बोलं, म्हणलं होय भावड्या, म्हणलं काय बोल की आपण जर जुने काही कलाकार घेतले आणि हिडो बनवायला चालू केले तर तुला कसं वाटतंय, म्हणलं माझं काय येतं बाबा काय तसं काय नाही म्हणलं, पण अनुभव आणि फक्त माहिती ह्यामध्ये फरक आहे, म्हणजे हा माणूस वैयक्तिक असा एवढीच माहिती आपल्या, पण त्याचा अनुभव हे लय महत्वाचं आहे की आता याकरता जर माझ्या संग कॉलवर बोलला किंवा समोर दिसला तर ती फक्त चहापुरती मैत्री, पण त्याचं बॅकग्राऊंड तो त्याचं मन त्याचं काय असेल ते वागणूक हे ते फक्त तुलाच माहीत आहे जास्त करून मायापेक्षा, कारण कलाकार तुझे होते तुझ्यापाशी बरे दिवस काढलेले त्यांनी, कुणी असू दे ए टू झेड कलाकार जुने, म्हणून कोण किती दगाबाज आहे कोण किती घातक आहे आणि कुणी किती तुझा वापर केला ह्या गोष्टी तुलाच माहीत आहे मायापेक्षा, जरी तो मला मायापासून काय गोष्टी लपवल्या असल्या तर नंतर मला माहीत झाल्यात, दोष तर कोणालाच आपण देणार नाही, म्हणून तुला जे योग्य वाटतं त्यांनाच घे म्हणलं, विनाकारण कोणाला घेऊन पुन्हा अजून जखमेवरती मीठ नको किंवा तुला त्रास नकोय, मग ठीक आहे. मग त्यांनी त्यातल्या त्यात दोन कलाकार निवडले, मला पण मग आवडलं, मला काय नाही ठीक आहे म्हणलं जमतंय सध्या हे दोन तर घे, आणि त्या पाठीमागचं काय हकीकत पण मला सांगितली कशामुळं घेतोय का घेतोय, एक आपल्यात पण माणूस की म्हणलं भावड्यात आपण पण त्या परिस्थितीत आलोय, म्हणलं त्याबद्दल माझा काहीच प्रॉब्लेम नाही त्या दोन कलाकारांबद्दल, तर बाकीचं मग तू बघ, म्हणजे जवळ 10 कलाकार आहेत, 10 पैकी एक 2-4 जण असे कलाकार आहेत दगाबाज आहेत जसं वार फिरेल ना तशी फिरणार आहेत, माहिती का हिकडलं तिकडं तिकडलं हिकडं कधी तोंडा गोड बोलत्यान मागणं खंजीर खूप असत्यान ह्यांच्यापासून सावध. मग जे सध्या तर दोन कलाकार निवडले ते कोण आहेत ते तुम्ही त्या चॅनेलला बघितले असाल, योग्य माझा नो प्रॉब्लेम तिथं ठीक आहे, म्हणलं योग्य निर्णय आहे तुझा काय अडचण नाही, तुझं जे असेल त्यात मी समाधानी, तू फक्त ही कर म्हणलं शूटवर तुटून पड, बाकी स्क्रिप्ट वगैरे काय तुला पाहिजे तेवढं सहकार रातून दिवस मी देतो, डायरेक्शनचं काम करतो ड्रेपरी वगैरे काय कॉस्ट्युम वगैरे समजत ते सीन कसं काढून घ्यायचं एडिटिंगला बसतो, बाकी तू फक्त तयारी ठेव माझं काही प्रॉब्लेम नाही, कोण आलं गेलं काही नाही, ज्यांनी आजपर्यंत आपल्याला साथ दिली त्यांच्या बिकट परिस्थितीमध्ये आपण पण साथ दिली पाहिजेत, कारण ते आपलेत आजपर्यंत त्यांच्या तोंडून कधी आपल्याबद्दल मला तर कधी ऐकू किंवा ऐकायला भेटलं नाही की बाबा वाघमारे फॅमिली
अशी तशी चांगलंच ऐकाय भेटलं म्हणून नेहमी बघा मित्रांनो, आज ताज उदाहरण आहे की एखाद्याचं पुलेन किती दगा दिला किंवा किती दुश्मनी आली तरी त्याबद्दल कधी वाईट चितायचं नसतं किंवा कोणाबद्दल त्याबद्दल वाईट चर्चा करायची नसते, कारण तशी चर्चा केल्याने ते काय म्हणतात लबर लांबतच जाते आणि ती दुश्मनी वाढतच जाते. कदाचित बाहेरनं ऐकल्यानंतर की बाबा ते छान आहेत असे कसे असाना पण मला साथ दिली लोक चांगले असे म्हणले तरी माणसांमधील ते तिकटपणा जातो गोडवपणा येत राहतो आणि एक दिवस जवळ येतात. तोच प्रकार झालेला आहे आज ह्या दोन कलाकारांच्या बाबतीत. ह्यांनी कधी आम्हाला नावं ठेवली नाहीत, काय नाही काय असेल ते त्यांच्या संगत, पण कधी कोणाची बदनामी केली नाही, त्यामुळं आज त्यांना पुन्हा आपल्या टीममध्ये येऊन संधी भेटते आणि आम्हाला पण भारी वाटते की बाबा पुन्हा अजून एकत्र येऊन कामं करतात. चला चांगली गोष्ट आहे, असू द्या. तुमचं पण म्हणणं काय आहे ते मला सांगा कमेंटमध्ये. असा भाऊभावांचा विचार झाला तर पुढल्या पुढं अजून बघू टीममध्ये नवीन कलाकार कोण घ्यायचे का जुने घ्यायचे काय. त्याचबरोबर अजून एक नंतर आया आली म्हणजे ताईला दाजीला कॉल केलता, त्यांचं पण काही गोष्टी विचारून घेतल्या. आमचा मेजर माझा भाऊ त्याला पण आम्ही काय विचारल्याशिवाय करत नाही, त्याला कॉल केला त्याला काही गोष्टी विचारल्या त्याचं पण ओके आलं. राहिला विषय नंतर आई आली अचानक आणि आई म्हणली मी एक बोलू का, म्हणलं आता तुझं काय, म्हणले आता तुम्ही समजा एकत्र म्हणून काम करताय तू भावडे म्हणली सोमा हे तर आला म्हणजे रातचं 12-12 वाजेपर्यंत थांबतो एडिटिंग करतो पुन्हा रातचं तिकडे जातो गेम घ्यायला येतो असं माझ्या तर म्हणा तुम्ही एकत्रच राहू तुला का ठसका लागला एकत्र म्हणलं लगेच आता इतकं मी बोलतो इतक्या वेळ झालं तोपर्यंत तुझी जळजळ नाही तिकट नाही हगवण नाही आणि आता एकत्र राहायचं म्हणलं की ठसकाच लागला विचारलेला त्याच वाक्याला कस काय तुझा ठसका बसला बाया एकत्र राहायचं म्हणलं की स्वयंपाक आला ना आत्याचं धुणं भांडे पोर ना आता माझं काय बैल झोपले झोपते काय बिचारी ना अंग काहीतरी मला काय करायचं माहिती नाही काय आधी मस्त केलंय की आता चुक मग त्या शब्दाला कस काय तुझं हे झालं काय पण कसं म्हणताय ए राहू दे बाबा काय त्याच काय बसत तर आय म्हणली तुम्ही एकत्र राहा समधी एकत्र मिळून काम करता समध्याचा स्वयंपाक हे दोघी मिळून हिथं करता तुम्ही शूटिंगला गेला तरी पोरीला सांभाळून कृष्णाचं हे दुधो एकत्र घेईन पोर जाते शाळेला कृष्ण खाली ओमला घेऊन येताना रडतो रोज म्हणतो मला कृष्ण ओमला हिथं थांबू द्या नाही तर मला काका घेऊन चला रोज रडतो रोज हिथं आणायला लागतो हिथं आणलं की त्याच तुम्हाला सांगतो या अशा काही गोष्टी त्या शूटिंगसाठी न्यायला लागतंय लांब लांब होत आहे म्हणून आईचं म्हणणं एक उद्देशाने आईचं कुठला विचार न करता डायरेक्ट आई बोलली की बाबा तुम्ही एकत्र राहा मग पांड्या मायाकडे बघायला लागला मी त्याकडे लागलो असा म्हणलं आईचं तर काहीतरी जास्त बाबा म्हणलं बरं असू दे म्हणलं मग म्हणलं काय करा मग म्हणलं कुठं राहतो काय करतो आता इथं जर मी येऊन राहिलो तरी माझं सामान घरात लय म्हणलं आता पहिल्यासारखं काय नसते चार भांडे नाही ते ते सामान बसवणं डबल सोफा डबल फ्रीज डबल फॅन डबल टेबल डबल कॉम्प्युटर डबल कपाट दिवाण टेबल ही ते गोष्टी आहेत राहायचं काय नाही पण काय होतं शेवटी जे जे लेकरांची जे त्याला माया जे जे बायकोची जे त्याला ओढ असते या थोडं काय खुसपाट झालं जस काम हिला पडलं मला राग येणार तिला काम पडलं मला राग तिला राग येणार पोरांना माया पोरांना कोण काय म्हणलं तर असं शेवटी रक्ताचं नाते असते ते काय आणि शेवटी तुमच्या पण बाबतीत तीच आहे ओरिजिनल बोलतो मी काय असेल ते मग त्या गोष्टी नको आहेत लहानापासून मोठ्यांपर्यंत तुझ्या माझ्या वेळेला म्हणून आपल्या लांबून बरं आहे परत ही संपलं तू आणलं तुझ्या लेकरांची मी फी भरली ते भाजीपाला संपला म्या बघितलं तुझं पेमेंट काय केलं एकत्र फेमेला बापाला दवाखान्यात नेलं नाही आईलाच म्याच नेलं अशा पण काय गोष्टी चलत राहते त्या हिने दोन दुलं नाही तिने काढलं नाही तिने दुखण्याचं सॉंग घेतलं आईने म्हणायचं माझा दोघांना ताप ह्या गोष्टी नको आहेत म्हणून मी लांब आहे लांबन प्रेम पण वाढतं मग त्यानंतर लांब असल्यावर
हृदयात बसत, प्रेम वाढत, आणि जवळ असल्यावर डोक्यात बसत, राग येतो. अशा गोष्टी असतात, एवढाच फरक असतो त्या दोघांमध्ये. मग लांबणं बरं आहे, तरी पण तो म्हणला की आपण तुला तसं वाटतंय तर आपण एक काम करू. म्हणलं बोल. आय म्हणली एक म्या इकडं व्यायामाला जाते, तिथं एक रो हाऊस आहे, मोठा आहे, आणि मी बघितलंय छान आहे. आणि तुमच्या दोघांच्या फॅमिली बसून शिल्लक जागा ऑफिससाठी ह्यासाठी चांगलं आहे. तर म्हणलं बघूया, जर असलं व्यवस्थित इकडं डबल भाडं देण्यापेक्षा लाईट बिल ही ती खर्च आमचा वाचला तर चांगली गोष्ट आहे. बरोबर आई वडिलांचं विचारावे. मग आज जाणार आहे आम्ही ते मोठा रो हाऊस बघण्यासाठी, कारण एकत्र फॅमिली राहण्यासाठी. जर योग्य वाटला तर आम्ही बघूया पुढला निर्णय, असं काय नाही. तर मग आज आई पण येणार आहे सोबत, पांडू पण, किंवा मग हे दोघांना काही काम असलं तर मी एकट्या जाऊन बघून येणार आहे. मग मी तिथली शूटिंग पण घेणार आहे आणि तुम्हाला मी दाखवणार केवढा मोठा रो हाऊस आहे. आणि ते पूर्ण आयतच आहे समजा फर्निचर, दोन मजली आहे. तर आकच घ्यावं वाटतंय, कारण माझी फॅमिली, त्याची फॅमिली, आई वडील, पाहुणे रावळे समजा त्यात इन्व्हॉल्व्ह होईल. तर मोठा आहे फर्निचर, तर वाटलं तर राहो एकत्र, बघूया काय होतंय. तर आज मी बघायला जाणार आहे आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच ती रो हाऊस बघायला भेटेल, केवढा आहे, कसा आहे काय. आणि मला तुम्ही सांगा कसा वाटला, तुम्हाला आवडला का, जाओ का नाही. आणि बाकीची पुन्हा जुने कलाकार घेऊन टीम बनवून हिरो बनवतो, तुम्हाला कसं वाटेल, आवडेल का बघायला. ज्याच्यासाठी जी आपल्यासाठी त्यासाठी आपण, एवढं माझं असतंय. माझ्यासाठी जो काही करतो त्यासाठी आपण ही पण लावतो पणाला, एवढ्यापर्यंत असतंय. मग घरचं असो बाहेरचं असो अशा काही गोष्टी असतात. यासाठी त्याने बोलवलं होतं, तर म्हणलं चला यूट्यूब फॅमिलीला आपल्यास झालेला कालचा विषय बोलावं. आणि हिजा आईला काल कॉल केल्यानंतर, नंतर दुपारून कॉल हिजा भावाचा, माझ्या मेहण्याचा, आणि तिच्या आईचा पण आलता. जरा एक मोठा निर्णय झालेला आहे, तो काय झाला आहे काय नाही ते पण मी सांगेन, अजून कन्फर्म नाही. आणि आज सांगतो उद्याच्याला तुम्हाला, आणि रो हाऊस कसा आहे काय ते पण तुम्हाला दाखवतो. आवडला तुमच्या कमेंट आल्या तर ठीक आहे. आणि आज डुग्या माव लय अडवण करायचा, रडायचा, त्याला वड बोलून बसवला इथं, लाईट खेळायला दिली इथं. तिला म्हणलं ओके लाईट धरतो खेळ. आणि तिला म्हणलं की बाबा तुला आज हिडोमध्ये घेतो, ग बसायचं आधी सांगितले बोली केली, ग बसायला म्हणलं हिडो चालू, मध्ये जर बोलले तर मग तुला सांगतो काय ते, नाही तर डायरेक्ट सोडून येईन म्हणलं तिकडं मम्मी सारखं. ग बसली तिला बघा लाईट खेळायला दिली, बसली खेळत. तर चला तर थांबतो इथं, ओम शाळेत गेलाय, राधू पण शाळेला गेली आहे. तर हिने पण अजून आंघोळ केली नाही, मी नुकतंच आंघोळ करू ही डुग्या माव. आणि एकत्र राहायचं म्हणलं की मला तर वाटतंय की नकोच, कारण हि जे खोकले होणं माझ्या लक्षात आलंय. नको बर जाऊ दे, उद्याच्या रो हाऊस आणि हिजी आईचा काय निर्णय हे उद्याच्या व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा. तुमचं प्रेम असंच राहू दे मित्रांनो. त्रास काय काय युट्यूब फॅमिली सांगेन की काय ते तुमच्या नाव ठेवतात, तुम्हाला असू दे, असू बोलताय त्यांना खरं वाटायला लागेल.